आज कृषि उत्पन्न बाजार समिति चुनाव परिणाम में कांग्रेस के नेतृत्व वाले महाविकास अघाड़ी ने नागपुर, चंद्रपुर, वर्धा, अमरावती सहित विदर्भ के सभी प्रमुख जिलों में जीत हासिल की है, जिस पर पूर्व कैबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार ने बीजेपी पर तंज कसते हुए कहा कि महाराष्ट्र के किसानों ने बीजेपी को नकार दिया है और आज की मार्केट कमेटी के नतीजे से साफ है कि किसानों ने बीजेपी से पूरी तरह दूरी बना ली है। आपको बता दें कि कांग्रेस के नेतृत्व वाले पैनल ने चंद्रपुर जिले की 9 में से 7 मार्केट कमेटियों पर एक तरफा जीत हासिल की है। पूर्व कैबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार ने आगे कहा कि किसानों ने कांग्रेस के नेतृत्व वाले महाविकास अघाड़ी को नागपुर, चंद्रपुर, वर्धा, अमरावती सहित विदर्भ के सभी प्रमुख जिलों में जीत देकर यह सिद्ध कर दिया है कि देश और प्रदेश में माहौल पूरी तरह से बीजेपी के खिलाफ है। साथ ही विजय वडेट्टीवार ने कहा कि किसानों ने आज सत्ताधारियों को उनकी असल जगह दिखा दी है। महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला विजय हा ऐतिहासिक विजय असून या सरकारचे दिवस भरल्याचे संकेत या निकालाने दिलेले आहेत। शेतकऱ्यांच्या हक्काची बाजार या बाजार समिती आहेत। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांचा सन्मान राखला जावा, शेतकऱ्याला न्याय मिळावा ही या बाजार समितीच्या माध्यमातून नेहमी अनेक वर्षापासून काम करण्याची पद्धत राहिली आहे। परंतु या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने आज शेतकरी या सरकारपासून दूर गेला आहे आणि म्हणूनच हे जे आजचे निकाल या सरकारला फार मोठी चपराक आहे। विशेष करून विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 9 बाजार समित्यांचे निकाल लागले। 9 पैकी 7 बाजार समित्यांवर निर्विवाद बहुमत हा काँग्रेसला मिळालेला आहे आणि केवळ 2 बाजार समित्या या भाजप समर्थित पॅनलला मिळालेत। एका ठिकाणी तर काँग्रेस आणि काँग्रेसच्या एका गटाने भाजपची हातमिळवणी केल्यामुळे विजय झाला। तसं पाहिलं तर एकच बाजार समितीवर 9 पैकी भाजप काँग्रेसला विजय मिळालेला आहे आणि एका ठिकाणी भाजपला विजय मिळालेला आहे। विदर्भात एकूण भंडारा जिल्हा वगळता सर्व दूर या विजयाला बळकटी मिळाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये या बाजार समित्यावर काँग्रेस प्रणित आघाडीचा विजय झाला। या देशातील आणि राज्यातील एकूण वातावरण हा सरकारचा शेतकरी विरोध हाच या निकालामध्ये स्पष्ट होतो आहे। मला आनंद आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एवढं सगळं वर्चस्व असूनही सर्व बाजार समित्या काँग्रेसच्या ताब्यात आल्या। नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, या विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये भरघोस असे यश महाविकास आघाडी आणि काँग्रेसला मिळालेलं आहे। मी सर्व मतदारांचे आणि विजयी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोड के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।